धुळेतील स्वर्गीय छोटू काका साधू शेठ देवपूरकर यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाल्याने त्यानिमित्त आज त्यांच्या कुटुंबियांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। स्वर्गीय रामभाऊ सोनोजी करणकाळ प्रतिष्ठान धुळेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला। धुळे शहरातील स्वर्गीय रामभाऊ सोनोजी करणकाळ प्रतिष्ठान धुळेतर्फे सन 18 पासून या उल्लेखनीय कामाची सुरुवात करण्यात आली। त्याचा भाग म्हणून शहरातील सर्वश्रुत नावारूपाला आलेले स्वर्गीय छोटू काका साधू शेठ देवपूरकर यांना मरणोत्तर पुरस्कार मिळवून त्यांच्या देवपूरकर कुटुंबियांचा गौरव करण्यात आला। हा गौरव शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते देण्यात आला। या प्रसंगी माजी प्रथम महापौर भगवान करणकाळ, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, किरण जोंधळे, प्राध्यापक शरद पाटील आदी उपस्थित होते। ते संकल्पना 2018 घोषित केली साहेब आपण, पण भगवंताची कृपा झाली बघा, 4 वर्षानंतर हे मूर्त रूप होतंय आपल्या माध्यमातून। दादा बोलले, दादा खरंच म्हणजे रत्न आहे, खानदेश मधले रत्न आहे, दादा सारखा व्यक्ती होणार नाही। तुम्ही जे पत्र मी मातोश्रीवर आम्ही सगळे जाऊन उद्धव साहेबांना जे पत्र दिलं, जे पत्र सगळ्यात पहिले तुमच्या हातात पडलं आणि तुम्ही म्हटलं वा काय लेखणी आहे, ते शब्दांकन कोणी केलंय म्हटलं ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ कवी जगदीश दादा, हे दादांची लेखणी आहे। आणि आता एक पत्र सगळीकडे व्हायरल होत आहे, शिवसंवादच्या माध्यमातून आदित्य साहेब आले आणि त्यांना जे पत्र दिलं सिद्धूनी मिणी मुन्ना भाई पठाण आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 4-5 जिल्ह्यामध्ये जे पसंतीला उतरत आहे ते अक्षर, त्यांचे शब्द, त्यांचे भाव, ते जगदीश दादांची लेखणी आणि त्यांची बुद्धी, यांना तोंड नाही यांच्या लेखणीला, यांच्या वक्तृत्वाला तोंड नाहीये। हे तास अंदाज बोलू शकता, आपण भूपेंद्र पहिलेपासून त्यांना पण मला मी लगाम लावताय, आमरा साहेब बोलणार आहे। ते आतापर्यंत भारत सरकारच मरणोत्तर पुरस्कार देत साहेब, पण हे आपल्या आशीर्वादाने वंदने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ही संकल्पना मला सुचली, नाही तर मेलेल्या माणसाला आजपर्यंत कोणतीच खाजगी संस्था पूर्ण भारतात कोणीच देत नाही, जिवंत माणसाला देते पण मरणोत्तर परिवाराला। दादांना जेव्हा ही बातमी श्रम राज्यमध्ये वाचली, हे मानपत्र बी मी म्हटलं कसं आहे, बरेच संस्था काय करतात, बरेच समाज, बरेच पक्ष, बरेच संस्था भारतामध्ये लोकांना देतात, समाजरत्न, समाजभूषण, कार्यरत्न, कार्यसम्राट पुरस्कार देतात, पण ते कार्यक्रमामध्ये ज्या लोकांना बोलवतात तिथे मानपत्र वाचतात आणि त्यांना देऊन देतात, मग त्यांच्या घरी असतं, त्यांच्या घरी जे लोक गेले त्यांना वेळ असलं तर ते वाचतात किंवा असं बाजूला पडून राहतं। तर मी म्हटलं पहिले हे जाहीर करू आपण, वृत्तपत्रातनं हजारो लाखो लोक हे वाचतील, 3-4 दिवसांनी एका पेपरात, 3-4 दिवसांनी परत एका पेपरात, 3-4 दिवसांनी परत एका पेपरात, म्हणजे शरद पाटील सर जर श्रम राज्यात मी जाहिरात दिलेली असेल आणि ते जर मुंबईला असतील तर ते 3 दिवसांनी आल्यानंतर दुसरा अंक खानदेश मैदान त्यांच्या हातामध्ये पडणारच आहे। 3-4 दिवस मुंबईला थांबणारच नाही, त्यांना किती मी सांगितलं की तुम्हाला आम्ही हे देतोय ते देतोय तरी 3 दिवसांनी धुळ्यामध्ये येणार होते, म्हणून 3-4 दिवसांनी आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवलं हे पत्र आणि त्याच्यातनं बी प्रतिक्रिया चांगल्या आलेल्या आहेत। किंवा बापूजीला आणि सेनेच्या माध्यमातून गेल्यापासून किंवा सेनेमध्ये जास्त सक्रिय झाल्यापासून वेगळे संकल्प घेऊन बापूजी पुढे येतोय, तर ही सगळी संकल्पना किंवा ही जी कृपा आहे ही वंदनीय बाळासाहेब उद्धव साहेब आदित्य साहेब आणि आमचे आई वडील त्यांची पुण्य साहेब तुमच्या बी वकृत्वाला आणि कार्याला तोंड नाही, पूर्ण भारताचं पूर्ण जगाचं ज्यांनी मीडिया पाहिला ते पूर्ण जगामध्ये घराघरामध्ये तुम्ही पोचले जसं।